जनसामान्यांच्या प्रश्नांचा आवाज शासन दरबारी बुलंद करणारे एकमेव न्यूज चॅनल राजमुद्रा न्यूज लाईव्ह। देशातील पहिलाच उपक्रम माहूरच्या साईनाथ महाराजांचा वाघा बॉर्डर येथे दत्तनाम सप्ताह। माहूर येथील आनंद दत्तधामचे साईनाथ महाराज हे पाडव्यापासून भारत पाक सीमेवरील अटारी वाघा बॉर्डर येथे 1500 भक्तांसोबत अखंड हरिनाम सप्ताह करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली। थेट भारत पाक सीमेवर वाघा बॉर्डर येथे वाल्मिकी आश्रम या ठिकाणी अखंड दत्तनाम सप्ताह प्रवचनाचा कार्यक्रम साईनाथ महाराज हे करणार आहेत। देश के लिए 7 दिन हा त्यांचा हेतू आहे। दिनांक 19 मार्च रोजी साईनाथ महाराज अमृतसर एक्सप्रेसने वाघा बॉर्डरकडे रवाना होत असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी दिली। महाराज, देशातला पहिला प्रयोग आहे की वारकरी संप्रदाय देशाच्या बॉर्डरवर जिथं अटारी वाघा बॉर्डरवर जातात, काय कार्यक्रम आहे, किती भक्त जातात? सद्गुरु महाराज की जय। मी दत्तभक्त प्रायण साईनाथ महाराज वसमतकर माहूरगड बरबडेकर आनंद दत्तधाम आश्रम श्री क्षेत्र माहूर बालगीर महाराज स्वच्छता अभियान या अंतर्गत मी वाघा बॉर्डर येथे शांतीसाठी देशाला शांती मिळावी यासाठी 1200 ते 1500 भक्त घन घेऊन मी वाघा बॉर्डरवर जात आहे। आणि त्या ठिकाणी हा जो कार्यक्रम होत आहे 7 दिवसाचा नामस्मरणाचा सप्ताह दत्तनाम सप्ताह हा देशातला पहिलाच उपक्रम आहे। वाघा बॉर्डर सप्ताह होणारा आणि करणारा मी पहिलाच महाराज आहे या देशामधला। जे भाविक भक्त मी घेऊन जात आहे त्यांच्या जेवण्याची व्यवस्था जी आहे भोजनाची हे आपल्या आश्रमाच्याच माध्यमातून सर्व मिळून आम्ही करत आहोत आणि आचार्यच पण आमच्या सोबतच आहेत, सर्व यंत्रणा माझ्या सोबत आहे आणि मी त्यांची व्यवस्था बाकी इकडे तिकडे इतरत्र होऊ न देता आपलाच महाप्रसाद त्या ठिकाणी होणार आहे। आणि आता या वाघा बॉर्डर जाण्याच्या अगोदर मी 19 तारखेला संत बाळगीर महाराज मठ संस्थान गाडीपुरा नांदेड इथून स्वच्छतेची मी सुरुवात करणार आहे। माझ्या हातामध्ये एक झाडू आणि झोडी आहे आणि ती स्वच्छता करत करत सरदार वल्लभभाई पटेल पुतळा, त्यानंतर महावीर चौक, महात्मा गांधी, शिवाजी महाराज, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे आणि त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी येऊन कार्यक्रमाची सांगता करून मी इथून त्या वाघा बॉर्डर निघत आहे। मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह।